पॉइंट मध्ये पहिले तीन पॉइंट्स म्हणजे इव्हिडन्सेस आपण तीन बघितले होते, मॉर्फॉलॉजिकल, ॲनॅटॉमिकल आणि वेस्टिजियल ऑर्गन्स. पुढचे तीन अजून आपल्याला इव्हिडन्सेस बघायचे, पुरावे बघायचे. याच्यामध्ये चौथा पुरावा जो आहे तो म्हणजे सूक्ष्म पुराजीव विषय पुरावे. आता पुराजीव म्हणजे काय, तर जीवाश्म विषय, म्हणजेच त्याला पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस असं म्हटलं जातं. पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे जीवाश्मांचा अभ्यास करणारी शाखा किंवा फॉसिल्सचा अभ्यास करणारी शाखा. फॉसिओलॉजी असंही त्याला म्हटलं जातं, पॅलिओन्टॉलॉजी असंही म्हटलं जातं. तर जीवाश्म विषयक काही पुरावे आपण या, किंवा पुराजीव विषय, पुराजीव म्हणजे जीवाश्म म्हणजे अगदी पुरातन असणारे जीव, यांच्या विषयीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की सगळे जीव जे आहेत ते एकाच सजीवापासून निर्माण झालेले आहेत. आता आपण म्हणतो तसं की पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारची संकटं येतात, म्हणजे पूर येतो, भूकंप होतात, किंवा ज्वालामुखींचे उद्रेक होतात. या सगळ्यांमध्ये बरेच वेळेला ज्या सगळ्या आपत्ती येतात, तर या आपत्तीमध्ये बरेचसे सजीव एकाच वेळेला जमिनीमध्ये गाडले जातात, किंवा वेगवेगळ्या म्हणजे यापैकी कुठल्या तरी आपत्तीने ग्रस्त होतात आणि जमिनीमध्ये गाडले जातात. आता जमिनीमध्ये गाडल्यानंतर त्याच्यावरती माती, पाणी किंवा इतर हवामानाचा परिणाम होऊन मग हे सगळे जीव जे आहेत त्या जीवांचे ठसे या जीवाश्मांच्या रूपाने त्या ठिकाणी जमिनीमध्ये तसेच सुरक्षित राहिलेले दिसून येतात. त्यांचे अवशेष म्हणा किंवा त्यांचे ठसे हे जेव्हा खोदकाम केलं जातं, ते खोदकाम केल्यानंतर काही वर्षांनंतर, मग त्याच्यासाठी लक्षावधी वर्ष सुद्धा जात असतील, त्यानंतर कुठेतरी अशा जमिनीच्या थरामध्ये, जमिनीच्या तळाशी जेव्हा आपण खोदत जाऊ तेव्हा तळाशी कुठेतरी आपण ज्या आपल्याला वेगवेगळ्या गुहा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी लेण्यांचा वगैरे शोध लागतो, त्या लेण्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आकारांचा आपल्याला शोध लागतो. तर हे काय आहेत, एक प्रकारे जीवाश्मच आहे. मग असे जीवाश्म विषयक पुरावे आजही अस्तित्वात आहेत आणि याला आपण म्हणजे असे जीवांचे अवशेष किंवा ठसे जमिनीमध्ये वर्षानुवर्ष तसे स्थिर झालेले किंवा सुरक्षित राहिलेले दिसून येतात आणि याला आपण जीवाश्म असं म्हणतो. हे जीवाश्म हा एक महत्त्वाचा भाग या पुराव्यांमधला हा एक महत्त्वाचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही की त्यांचे गाडून गेलेल्या प्राण्यांचे, वनस्पतींचे अवशेष किंवा ठसे वर्षानुवर्ष जमिनीमध्ये सुरक्षित राहतात आणि मग कालांतरानं जेव्हा कधी उत्खनन होतं त्यावेळेला उत्खनन झाल्यानंतर जेव्हा ते काढतात तेव्हा असं लक्षात येतं की हा अशा प्रकारच्या ठसेवाला प्राणी किंवा अशा प्रकारचे ठसे पूर्वी या ठिकाणी अस्तित्वात. मग अशी शोधकाम केल्यानंतर पूर्वी 5-10 वर्षांपूर्वीचा इतिहास नाही तर लक्षावधी वर्षांपूर्वीचा इतिहास त्या ठिकाणी खोदला जातो आणि तोही एक प्रकारचा पुरावा म्हणून ओळखला जातो. ऍक्च्युली हे ठसे अवशेष कशा पद्धतीने तयार होतात, तर त्याच्यासाठी एक महत्वाची प्रोसेस आहे, त्याला म्हटलं जातं कार्बनी वयमापन किंवा कार्बन डेटिंग असं म्हटलं जातं. जेव्हा वनस्पती काय करतात, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया करायची थांबतात, केव्हा थांबणार, जेव्हा ते वृद्ध होतात तेव्हा. किंवा प्राणी सुद्धा जेव्हा आपण म्हणतो की वनस्पती प्राणी वृद्ध पावल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईडचं अस्तित्व नाहीच होतं, ऑक्सिजन घेतला जात नाही, कार्बन डायऑक्साईड सोडला जात नाही, थोडक्यात कार्बन ग्रहण करण्याची क्षमता जी आहे ती बंद होते आणि त्या क्षणापासून म्हणजे ज्या वेळेला शरीर बंद पडतं त्या क्षणापासून कार्बन चौदाचा म्हणजे कार्बनचं हे समस्थानिक आहे, कार्बन 14, कार्बन 12, कार्बनचे समस्थानिक आहे तर म्हणजे आयसोटोप्स आहेत, तर कार्बन 14चा ह्रास व्हायला सुरुवात होते. आता कार्बन 12 हे जे समस्थानिक आहे हे कसं आहे, ते किरणोत्सर्गी नाही आहे, म्हणजे त्याच्यामुळे यूव्ही रेडिएशन कुठलेही बाहेर टाकले जात नाही आणि त्याच्यामुळे किरणोत्सर्गी नसल्यामुळे जेव्हा प्राणी मृत होतात किंवा वनस्पती मृत होतात त्यानंतर कार्बन 14 आणि 12 यांचं गुणोत्तर, कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं गुणोत्तर जे आहे ते समान राहत नाही, ते बदलत राहतं. कारण कार्बन 12 जो आहे तो काय करत नाही आहे, किरणोत्सारी नाही आहे, त्याचं रेडिएशन होत नाही. कार्बन 14 मात्र कसं आहे, त्याचं रेडिएशन चालू असतं आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स यांचं सायमल्टेनियस जेव्हा वनस्पती किंवा प्राणी जिवंत असताना एका वेळेला चालू असणारं जे कार्य आहे ते एकाचं कमी होतं आणि एकाचं तसंच चालू राहतं. असं झाल्यामुळे त्यांच्या गुणोत्तरामध्ये फरक होतो आणि त्यामुळे अर्थातच याच्यावरून कार्बन 14 हा सक्रियच राहतो
तसाच राहतो, म्हणजे त्याची प्रोसेस चालू आहे, त्याचं काम चालू आहे. पण कार्बन 12 ची प्रोसेस मात्र थांबली आहे, त्याचं ग्रहण करण्याची क्षमता ज्या सेकंदाला तो मृत झालाय त्या क्षणाला ती बंद पडली. त्याच्यामुळे कार्बन 14 पर्यंत चालू आहे आणि कार्बन 12 मात्र थांबलाय. आणि म्हणून जेव्हा काउंटिंग केलं जातं तेव्हा हा पुढे चाललेला आहे आणि हा इथेच थांबलेला आहे. या दोघांच्या मधलं जे अंतर आहे म्हणजे कार्बन 14 आहे तो कंटिन्यू आहे आणि कार्बन 12 मात्र इथेच थांबलाय. मग हा जो ह्यांच्यातला फरक आहे हा फरक हा गुणोत्तराच्या रूपाने काढला जातो किंवा हा जो मधला फरक आहे ते जे कालमापन आहे तो जे काउंटिंग आहे ते जे टाइम कॅल्क्युलेट केलेलं आहे तर ते कॅल्क्युलेट केलेलं टाइम जे आहे ते ह्याला कार्बन डेटिंग असं म्हटलं जातं. की C14 इथं प्रोसेस आहे बट C12 स्टॉप्स आहे त्याची प्रोसेस. सो त्यांच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे डिफरन्स बिटवीन दॅट टाइम लिमिट्स हे जे आहे हे ते कॅल्क्युलेट करणं म्हणजेच कार्बन डेटिंग असं त्याचं वापर केला जातो. हा प्रश्न विचारला जातो खूप वेळेला की कार्बनी वयमापनाचा या इव्हिडन्सेसमध्ये काय उपयोग होतो. तर कार्बन डेटिंगमुळे त्याचा महत्त्वाचा उपयोग जे आहे ते हे जे औषधशास्त्र आहे म्हणजे पॅलेंटॉलॉजिकल सायन्स जे आहे किंवा पॅलेंटॉलॉजी जी आहे पॅलेंटॉलॉजीमध्ये किंवा आपली अनुवंशिकता शोधून काढणं मानव वंशशास्त्र म्हणजे इव्होल्युशन कसं झालंय या प्रोसेसमध्ये या कार्बन डेटिंगचा खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग होतो. मग ते कार्बन डेटिंगमुळे एखादा अवशेष किती कालावधी जुना आहे ते ठरवणं किंवा जीवाश्म म्हणजे मिळालेला फॉसिल असेल किंवा एखादं काही हस्तलिखित असेल लिखाण केलेलं काही असेल तर तो पुरावा किती जुना आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी या ठिकाणी या दोन ब्रँचेसमध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. आजकाल खूप सारे टेक्निक्स आहेत आणि या टेक्निक्सच्या सहाय्याने त्या ठिकाणी त्या सजीवांबद्दल म्हणजे तेव्हाच्या त्या सजीवांबद्दल आज त्यांचे जे काही अवशेष मिळाले याच्या सहाय्याने त्यांचं साधारणतः वय किती असेल हे कॅल्क्युलेट करणं किंवा हा कुणाचा ठसा आहे किंवा कुणाचा अवशेष आहे हे कॅल्क्युलेट करणं तो तेव्हा त्याची डेथ का झाली असेल त्याची रिझन शोधणं या सगळ्या गोष्टींसाठी या कार्बन डेटिंग या मेथडचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. विलार्ड लिबी या सायंटिस्टने पहिल्यांदा कार्बन डेटिंग ही म्हणजे ती किरणोत्सारी तंत्रावरती रेडिएशनवरती आधारित असणारं हे सायंटिफिक टेक्निक आहे. तर या विलार्ड लिबी याने पहिल्यांदा हे कार्बन डेटिंगचं प्रोसेस जी आहे ती शोधून काढली आणि मग त्याला त्या कार्बन डेटिंग ही मेथड शोधल्यामुळे खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा झाला आणि म्हणून त्याला त्याच्यानंतर नोबेल पारितोषिक पण देण्यात आलं. पुढचा जो आपला इव्हिडन्स आहे तो आहे कनेक्टिंग लिंक आणि एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस किंवा भ्रूण विज्ञान विषयक पुरावे हा भाग आपण पुढच्या भागामध्ये